तर मित्रांनो इथे आपल्या हातात आहे बघा हा फुलांचा गुच्छ आणि त्याच्यामध्ये विविध प्रकारची फुलं वरतून पानं अजून भरपूर काय आहे. तर हा गुच्छ बनवलाय याला म्हणतात गौरी ना. तर गौरी आणि हा ही विकायला न्यायचा आहे आणि किती बनवलं अजून बघू. तर ते बघा ते तिथे पण आहेत. किती झालं आतापर्यंत? 16 आणि ते 80 ना 86. हा तर मग 86 गुच्छ बनवलेत गौरी 96 माफ करा. तर हे आता विकायला न्यायचे आहेत आणि हा गुच्छ कसा तयार करायचा ते आता तुम्हाला दाखवतो. तर त्यासाठी पानकांचा आहे पहिला तर डिन्याचं पान आहे, नंतर चाफ्याचं पान, चाफ्याचं पान, त्याच्यानंतर मग हे काय आहे आघाडा, आघाड्याचं पान, त्याच्यानंतर मग लवाळे, हिवाळा झाले जाते ना पण मग समजा बारीक आहे शेतातले, तेरडा. तर मी फुलं टाकलं पोस्ट केला था. याचं नाव काय हो अते? याचं नाव काय? तर ऍक्च्युली या झाडाचं नाव नाही माहिती परंतु ते पण आहे आ रानतूर, तूर जी तूर असते ना ती रानतूर म्हणजे ती खात नाही त्याला काय. त्यानंतर मग कुरडू, कुरडूची भाजी असते ना तर त्याचं फुल सर्वात महत्वाचा आणि सुंदर दिसणार आहे शेळदीचं फुल. त्याच्यानंतर या पेवा, पेव्याचं फुल, करळाई. तर ही करळाई त्याचा फुल काय झाला? हा बारीक फुल आहे त्याला. जंगलातले कडू कांद का आपली रेसिपी टाकली ना आपण कडू कांद, कडू कांदाचा मोर. तर झाले आपली तयार हे बघा. तर ही गौरी पूजा पूजता याची पूजा करता ना हे बघा गौरी. नमस्कार, मी संतोष गिरे. सध्या गणपती उत्सव चालू आहे तर सगळ्यात आधी तुम्हाला आणि तुमच्या परिवारा संपूर्ण परिवाराला गणपतीच्या सणाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि मला वाटतंय आता बहुतेक जणांनी कमेंट करायला सुरुवात पण केली असेल, परंतु एक मिनटं थांबा, तुम्हाला थोडं सांगायचं आहे त्यानंतर तुम्ही तुमची कमेंट करू शकता. तर आपल्या यूट्यूबवरती आपल्या फॅमिलीची काहीतरी एक 2500 यूट्यूब फॅमिली झालेलं आहे आणि त्याच्यापैकी मला वाटतं अर्धे जण आदिवासी असतील आणि बाकी जण असतील. तर त्याच्यापैकी काही जण आहेत ना ते विचार करत असतील की अजूनपर्यंत आपल्या या चॅनलवरती गणपती उत्सवाचा कुठलाही ब्लॉग का व्हिडिओ का नाही आला. तर मी त्यांना सांगू इच्छितो की आदिवासीमध्ये गणपती हा सण म्हणजे साजरा केला जात नाही, म्हणजे पूर्वी करायचे पण आता हळूहळू सर्व ठिकाणी कमी झालेलं आहे. कारण तर गणपती हा आदिवासींचा देव नाही असं आता ऑलमोस्ट सर्व ठिकाणी मानलं जातं आणि त्याच्यामुळं मग आपल्या दोन कारणं आहेत की आपण गणपतीचा ब्लॉग बनवला नाही. त्याच्यामुळे पहिलं कारण हेच की गणपती हा आदिवासीचा देव नाही आणि त्याच्यामुळं आता हळूहळू आदिवासी जेवढे पण लोक आहेत ना तर म्हणजे गणपती सण साजरा करत नाही. आणि असं नाही की मी गणपतीचा म्हणजे हे नाही करत, तिरस्कार वगैरे काय करत नाही तसं काय नाही. तर गणपती हा म्हणजे गेल्या वर्षी पण आम्ही आमच्या घरी गणपती बसवला होता आणि यावर्षी पण कदाचित बसवला असता, परंतु एक कारण आहे त्याच्यामुळे आम्ही बसवलं नाही. दुसरं कारण हे की 2 दिवसापूर्वी आपल्या गावामध्ये ना ॲक्सिडेंट झाला, गावातील 2 व्यक्तींचा मृत्यू झाला आणि गावामध्ये ना गणपती बसवलेले आहेत परंतु मग आता मृत्यू झाले, डेथ झाले म्हणजे 2 व्यक्तींची, त्याच्यामुळे मग आता तर आपण गावामध्ये जाऊ पण शकत नाही ना. असं म्हणजे एखाद्याच्या घरी मृत्यू झालेला आहे आणि आपण जाऊन ब्लॉग शूट करणे ते पण बरोबर दिसत नाही. सो आता मी सध्या झापावरतीच आहे आपल्या शेतावरती आणि त्याच्यामुळे मग आपण गणपती म्हणजे ब्लॉग कुठल्याही प्रकारे शूट नाही केला. तर बघूया आज जमलं तर मग आज संध्याकाळी आपण दर्शनाला जाणार आहे गणपती बाप्पांच्या दुसऱ्या गावामध्ये. कारण तर म्हणजे ओळखीचे आहेत म्हणून त्यांनी आपल्या दर्शनासाठी बोलवलं आहे. सो दर्शनाला दर्शन घ्यायला काहीच आधीच काहीच म्हणजे प्रॉब्लेम नाही, माझं फक्त मला मत मांडायचं होतं. सो कुणाला राग येऊन देऊ नका आणि आला असेल तर प्लीज माफ करा. आपला गणपतीचा ब्लॉग तर आपल्याला जम करता येणार नाही, त्याच्यामुळे मग बघूया दुसरा आपला एखादा ब्लॉग टाकण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.
नमस्कार, मी संतोष गिरे आदिवासी जीवनाच्या नवीन एका ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सो एक मिनिट थांबा. सगळ्यात आधी सर्वांना गणपती उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आत्ता आपण आहोत आपल्या झापावरती. जे कोण नवीन असतील त्यांना सांगतो की आपण गावापासून थोड्याशा लांब आपल्या शेतावरती राहतो आणि गॅसची टाकी संपले. सो मार्केटला चाललंय, खोडाळा मार्केटला गॅसची टाकी आणण्यासाठी. तर आपला भाऊ गाडी घेऊन आलाय. थोड्या वेळापूर्वी आपण खोडाळा जाऊन आलो. जास्त आपण काही खरेदी केली नाही, फक्त गॅसची टाकी घेऊन आलो. म्हणून म्हटलं मग पुढचं काही शूट पण केलं नाही. आणि गणपतीसाठी आपली माला पण आले शाळेतून. माला हाय कर. हाय. तर लवकरच ती पूर्ण एकदा शाळेला जाईल. कसायला आहे ती शाळेत, त्याच्यामुळे ती पण आले. एक गोष्ट सांगायची राहिली तुम्हाला, ते सुरुवातीलाच नाही का दाखवले ते फुलं, तर त्या ती गौर आहे. गौर आहे म्हणजे गणपतीमध्ये पूजा केली जाते बघा. तर ती आणि ती बनवून आता आत्या म्हणजे आत्या आणि संगीता, तर दोघीजणी विकायला नेणार आहेत. तर तुमच्याकडे तुम्ही सांगू शकता कमेंट करून तुमच्याकडे म्हणजे पूजा कशी करतात, काय प्रकारे करतात, जर तुम्हाला कोणाला माहीत असेल तर. सो चला आता घरी जाते पुन्हा एकदा. जय ए जय, इकडे बघ ना. हाय कर. हाय. इकडे बघ ना. हाय. सुटबुट. जय जय. बघ ना काय चाललाय तो. या 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 या. चालू दे. बात नाही काय घेतलाय. मोड्या नाही का, मोड्या नाही. हा हा. समजा झालं ना संध्याकाळचे 5-5:30 वाजले. तर आपण इकडे आपले वडील आहेत, आपली आई आहे, ललिता, माला, जय आणि मोठा भाऊ. तर आपण आता कडेचवाडी चाललो आहे. कडेचवाडीमध्ये आपल्याच म्हणजे ओळखीचे यांचं गणपती बसवलेले आहेत. तर गणपती बाबा त्याच्यामुळे त्याने आपल्याला दर्शनाला बोलवलं होतं. सो त्यांच्या दर्शनाला जातो आहे आपण. तर इकडे या बाजूला हा जो डोंगर दिसतो आहे ना, हा माळचा डोंगर आहे. ते तिथे हे दिसतं आहे ना, तिथं आपला झाप आहे. सो आपल्या झापापासून कडेचवाडी काहीतरी एक मला वाटते 1.5 किलोमीटर नसेल. त्याच्यामुळे मग पायी चालले. गाडी होती पण मग गाडीवर नाही म्हटलं, पायी जाऊ. मग थोडंसं वॉकिंग पण होईल. आपल्या गावात पण गणपती आहेत, परंतु कसं आहे ना ते गावामध्ये डेथ झालं आहे, त्याच्यामुळे मग आपण गावात नाही गेलो. म्हणजे दर्शन तर घेतलं आहे पण मग पडला तो बघ. पण कसं आहे शूट नाही केलं. अय नवरदेव. तो काय बघत. काय भेटला आजात काय बघू. तर आपण दर्शनाला चाललोय ना, आईला आपल्याला रस्त्याला बघा काय मिळाले. 10 रुपयाची नोट आहे. तर रस्त्याला सापडले आईला. चांगले आहे ना. तर हे बघा 10 रुपये. हा तुझं तर भाऊ म्हणतो की आपले 10 रुपये सापडला आईले. येत आहे का घर. जयला बघू. जय पाय पड. सो आपलं एका ठिकाणचं दर्शन झालं. एक अजून कुणी किती ठिकाण जायचं आहे. एक ना अजून एक ठिकाण जायचं आहे. एक दोन ठिकाणी इथलं दर्शन घेऊ आणि नंतर मग आपल्या झापावरती जाऊ. नंतर मग आपल्याला गावात पण जायचं आहे. सो पाऊस आलाय तर पटापट दर्शन घेतो आणि मग निघतो. जास्त वेळ बसणार नाही, फुकट पावसाने भिजवलं तर वाटलं. काय मला
काय मगाच कुठे गेलता चले पाया पडायला गणपती दर्शन घेऊन येतो ना चला काय मग घरी जाय झाला का नाही नारळ घेतला तर आतापर्यंत आपण दोन ठिकाणचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता आपण कडेचवाळीच्या शाळेमध्ये आलोय. सार्वजनिक गणपती नाही का सार्वजनिक आहे ना गावकीचा तर गावकीचा सार हा हा युट्यूब साठी तर आता इथं दर्शन घेऊ आणि पाऊस आलेला आहे दिसणार तर नाही पण पाऊस आलाय तर जायला वांदे होतील सोपटापट इथं पण दर्शन घेऊ. आता काय मेघा चढून घ्या ना मेघा चढून घ्या ना छत्री तर दर्शन घेत आहे आता पाऊस पण आलाय आणि आपण छत्र्या दोनच आणल्यात हा आता शूट करायचं थांबवतोय पाऊस मोबाईल भिजून जाईल त्याच्यामुळे मग आता डायरेक्ट दर्शन घेतो आणि जातो निघून पावसाला छत्र्या दोनच आहेत चला 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 तर आपलं आता थोडेचे सर्व दर्शन झालंय गाडी बघितलं त्याने तर आता पाऊस कमी झालाय मग झटपट घरी जाऊ धापावरती आणि तिथे मग आपल्याला गावात जायचं. संध्याकाळचे 6:30 झालेले आहेत आणि आता आजच आपण कडेचवाडीतून दर्शन घेऊन आलो. आपल्याला आजच्या ब्लॉगमध्ये सहसा काही दाखवता आलं नाही कारण तर परिस्थिती तशी आहे आणि कडेचवाडीतील सोबतच आपल्या गावातील पण काही म्हणजे ज्याने ज्याने गणपती बसवलेत ना तर त्याने आपलं दर्शनाला बोलवतं म्हणून दर्शनाला गेलो आणि दर्शन घ्यायला काहीच हरकत नाही आणि थोड्या वेळपूर्वी मी जे काही म्हटलं ना तर ते माझं मत होतं आणि जर कुणाला राग वगैरे काही आला असेल तर प्लीज माफ करा कारण तुम्हाला कुणाला असं दुखवायचा वगैरे काहीच माझा प्रयत्न म्हणजे विचार नव्हता. आणि ज्यांना ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्हाला काही सांगायचं असेल तर कमेंट करून सांगा. सो आता व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये आणि मला नाही वाटत की मी आता पुढचा पण म्हणजे गणपतीचा अजून एखादा कुठला व्हिडिओ टाकेन कारण तर हाच ब्लॉग कदाचित उशिरा अपलोड झालेला आहे कारण तर लाईटचा खूप प्रॉब्लेम आहे. सो व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय टेक केअर काळजी घ्या सुरक्षित राहा आणि चला.